अंबरनाथच्या फादर अँगनेल शाळेमध्ये स्थानिकांनी गोंधळ घातलाय. स्थानिकांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. स्थानिकांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळत नसल्यानं संतापलेल्या नागरिकांनी हा गोंधळ घातला. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. स्पर्ध्यामध्ये वर्गमैत्रीण आणि शिक्षिकेनं मोबाईल चोरल्याचा आरोप केल्यामुळे विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. निकिता अंदसकर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. दरम्यान विद्यार्थिनीचा मृतदेह घेऊन नातेवाईक शाळेत पोहोचले. शिक्षिकेवर कारवाईच्या मागणीला घेऊन नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे. नागपूरमधल्या गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं. या आरोपींना 3 फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. 1 सप्टेंबर 2014 नागपूरच्या छापरूनगर परिसरातल्या एका उच्चभ्रू परिवारातल्या 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण आणि खून करण्यात आला होता. शिर्डीत अनाथ वृद्ध व्यक्तीला कचऱ्याच्या गाडीमध्ये नेण्याच्या प्रकरणावरून गरीब कामगारांचा बळी दिला गेला. या प्रकरणी 6 कंत्राटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रांताधिकारी कुंदन सोनावणे यांनी दिले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर यांची अधिकृत नियुक्ती झाली आहे. 1982 बॅचचे आयपीएस असलेले पडसलगीकर हे उद्या म्हणजे 31 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार अधिकृतरित्या स्वीकारणार आहेत. आज दत्ता पडसलगीकर यांनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची भेट घेतली. मंत्रालयात गृहसचिव केपी बक्षी यांची भेट घेऊन अधिकृत नियुक्तीचे आदेशही स्वीकारले. क्रुझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यातल्या कुकसा गावाजवळ घडली. यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब इथले काही नागरिक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. नागपूर औरंगाबाद महामार्गावरून जात असताना वळण रस्त्यावर हा अपघात झाला. देवनार कचरा डेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला अखेर यश आलंय. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 18 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरत होती. मात्र आग आटोक्यात आली असली तरी परिसरात धुराचं साम्राज्य कायम आहे. त्यामुळे या भागातल्या नागरिकांना धुरामुळे मोठा त्रास होतोय. कचरा डेपोला आठवडाभरात लागलेली ही दुसरी आग आहे. मुंबईतल्या देवनाच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे मुंबईसह उपनगरातल्या बहुतांश शहरांमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या धुरामुळे मुंबईतली हवा काळवंडून गेली आहे. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मुंबईनं राजधानी दिल्लीशी बरोबरी केली आहे. मालाड इथं सूक्ष्म धुलीकणांची संख्या सुरक्षित पातळीपेक्षा चौपटीनं वाढली आहे. शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध असलेला कुलाबा सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी आता वाढत चालल्यात. हायकोर्टनं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांनाही नोटीस बजावली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार चौकशी केली जाणार आहे. पाण्याच्या नियोजनासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पाणीपुरवठा होणाऱ्या 12वी आणि आंध्र या दोन्ही धरणांमध्ये जेमतेम असलेल्या जलसाठ्याचं अधिक काटेकोरपणे नियोजन व्हावं यासाठी आता संपूर्ण जिल्ह्यातला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. 6 फेब्रुवारीपासून पाणी कपातीचं नवं वेळापत्रक लागू होईल. पुन्हा एकदा औरंगाबादमधल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. ब्रेनडेड झालेल्या एका रुग्णाचं हृदय यकृत आणि 2 किडन्या प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. हृदय मुंबईला यकृत पुण्याला पाठवण्यात येणार आहे. किडन्या औरंगाबादमधल्या बजाज हॉस्पिटलमधल्या रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात येतील. त्यासाठी पुन्हा एकदा ग्रीन कॉरिडॉरची मदत होणार आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातला देवगड हापूस दाखल झाला. या आंब्याचा आज सौदा काढण्यात आला. या सौद्यामध्ये देवगड आंब्याला 11,500 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. हा दर दरवर्षीच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होतोय. देवगड हापूस हा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या समितीत नेहमीपेक्षा लवकर दाखल झाल्यामुळे आंबाप्रेमी नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वनवासियांच्या मार्गामध्ये अडथळे दूर करू असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. देशातल्या पहिल्या ग्राम ज्ञानपीठचं लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राम कोढा इथं एक ग्राम ज्ञानपीठ उभारण्यात आलं. दुर्गम भागातल्या गाव आणि जंगलात राहून भारतीय संस्कृतीच्या बीजाचं रक्षण करणाऱ्या वनवासियांच्या मार्गातले अडथळे दूर करा यासाठी शासनानं ही कायद्याच्या चौकटीत राहून लवचिक भूमिका घ्यावी असा सल्ला भागवत यांनी दिला. इबोला स्वाईन फ्लू नंतर आता जगभरामध्ये दहशत पसरली आहे ती महाभयानक झिका व्हायरसची. हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे. जगभरातल्या 23 देशांना या व्हायरसचा विळखा पडला. यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. 12 महिन्यांमध्ये 30 ते 40 लाख लोकांना या विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केला. या व्हायरसचा फैलाव मच्छर पासून येतो. संगमनेर तालुक्यातल्या सावरगाव तळ इथं सुशाबाई पांडे आणि भास्कर पांडे या दाम्पत्यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातल्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हैदराबाद विद्यापीठातल्या रोहित वेमुला यांच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहभागी झाले. आज राहुल विद्यार्थ्यांबरोबर उपोषणालाही बसले. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राहुल आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान राहुल गांधींच्या या दौऱ्याविरोधात एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी तेलंगणा बंदची हाक दिली. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणावरून आंदोलन तीव्र होत चाललं. एकीकडे हैदराबाद विद्यापीठात राहुल गांधींचं विद्यार्थ्यांसह उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे एनएसयूआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. तर नवी दिल्लीसह भोपाळमध्ये आंदोलन करण्यात आलं. भोपाळमध्ये रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात केंद्रानं घाई केल्याचा घरचा आहेर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलाय. राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर हल्लाबोल करणारं ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केलंय. या ट्विटमध्ये सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं. मात्र मोदींना अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा सल्ला देणाऱ्यांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी तोंडसुख घेतलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 68वी पुण्यतिथी. देशभरामध्ये राष्ट्रपित्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. ट्विटरवरही पंतप्रधानांनी बापूजींना आदरांजली अर्पण केली. बापूजींच्या पुण्यतिथीनिमित्तानं त्यांना शतशः नमन असं ट्विट मोदींनी केलेलं आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन केलं. राजघाटावर जाऊन अन्सारी यांनी बापूजींना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. बापूजींचं समाधीस्थळ राजघाटावर जाऊन त्यांनी प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपित्याला वंदन केलं. युपीतल्या जालौनमध्ये जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. धर्मपरिवर्तनाची माहिती मिळाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हंगामा केला. यामधल्या आरोपी अवधेश याला पकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचं मुंडन केलं. त्याची गाढवावर धिंड काढण्यात आली. पोलिसांनी या आरोपीला अटकही केली. महात्मा गांधीजींनी जगाला शांतीचा संदेश दिला या राष्ट्रपित्याच्या हत्येचं प्रायश्चित्य म्हणून संस्कृती सेवा प्रतिष्ठान मंडणगड यांच्या वतीनं आत्मसमीक्षा सप्ताह साजरा केला जातोय. मंडणगड इथल्या बापू शेठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू आहे. रत्नागिरीतल्या खेडमधल्या कळंबवणे बुद्रुक गावामध्ये एका 75 वर्षाच्या वृद्धाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला. तुकाराम गावडे जंगलामध्ये लाकडं जमवायला गेले असताना अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला. जंगलामध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यानं खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा शोध सुरू केला. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियानं न्यूझीलंडला 120 रन्सनं पराभूत केलं. प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियानं 8 विकेट्स गमावत 259 रन्सचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टीमला 149 रन्सचीच मजल मारता आली.
प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या मोसमाला आजपासून सुरुवात होतीये. सलामीच्या लढतीत गतविजेत्या यू मुंबासमोर तेलुगू टायटन्सचं आव्हान असणार आहे. यू मुंबाला त्यांच्या पहिल्याच लढतीत पाहुण्यांच्या मैदानात खेळावं लागणार आहे. यंदाच्या या कबड्डी लीगमध्ये सेनादलाच्या 12 खेळाडूंना संघामध्ये स्थान देण्यात आलंय. सेनादलानं पहिल्यांदाच व्यावसायिक लीगमध्ये पाऊल ठेवलंय. भारताच्या के श्रीकांतनं साईद मोदी बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र भारताच्या पी कश्यपचं या टुर्नामेंटमधलं आव्हान संपुष्टात आलंय. श्रीकांतनं मलेशियाच्या गुहवर 21-17, 18-21, 24-23 असा विजय मिळवला. चीनच्या हुआंग युक्झेंगनं कश्यपला 21-16, 18-21, 21-15 असा पराभव केला. तब्बल 2 वेळा पिछाडी भरून काढत ब्रिटनच्या अँडी मरीनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलच्या लढतीत मरीनं कॅनडाच्या मिलॉस रामनिचरवर 4-6, 7-5, 6-7, 6-4, 6-2 अशा फरकानं मात केली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक देण्याची मरीची 5वी वेळ. फायनलमध्ये अँडी मरीची लढत वर्ल्ड नंबर 1 नोवाक जोकोविचशी रंगली. भारताच्या आयनिका पॉलनं आशिया ऑलिम्पिक शूटिंग क्वालिफायर टुर्नामेंटमध्ये महिलांच्या 10 मीटर प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. या रुपेरी यशासह ती रिओ ऑलिम्पिक 2016 क्वालिफाय झालेली आहे. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेली आयनिका ही 11वी शूटर ठरली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.